तर हे बघा तुम्ही बघू शकतात एकदम छान मोकळी आणि आपण जसं पाणी टाकू तशी होते ती खिचडी। नमस्कार मंडळी, खाऊप्रेमीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत एक कुकिंग मेथड जी इन्स्टंट पॉटमध्ये बनवली जाते। तर आता इन्स्टंट पॉट म्हणजे नाही, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे आणि त्याचा यूजसुद्धा होणार आहे। तर इन्स्टंट पॉट म्हणजे काय, तर हा एक प्रेशर कुकर असतो। जसं आपण प्रेशर कुकरमध्ये आपल्या भात बनवतो, वरण बनवतो, तसंच हा एक इलेक्ट्रिक प्रेशर कुकर आहे। त्याच्यात आपण खूप सारे फंक्शन्स, खूप सारे प्रकार आपण एकाच भांड्यात बनवू शकतो, तो म्हणजे इन्स्टंट पॉट। तर साधारण दिसायला हा असा असतो, असा आहे। तर इकडे याची कॉर्ड असते, ही बघा इथून ही एक कॉर्ड असते अशी। आणि आता मी तुम्हाला याचे फंक्शन्स थोडक्यात दाखवते। तर हा माझा आहे 10-in-1 इन्स्टंट पॉट, जो इन्स्टंट पॉट अल्ट्रा, आणि हा 6 कॉर्ड्सचा आहे। तर ह्याच्यामध्ये फंक्शन्स मी तुम्हाला दाखवते। इकडे आहे प्रेशर कुक, म्हणजे आपण राईस करू शकतो, त्याच्यात केक करू शकतो, नंतर आपण काही आपल्याला सूप बनवायचं असेल तर ते बनवू शकतो, त्यानंतर आपण काही वाफ आणायची असेल आपल्याला, तिकडे स्टीम नावाचं फंक्शन असतं। स्लो कुक म्हणजे आपल्याला वाटतंय की अरे इतकं घाईघाईत नाही आहे, हळूहळू शिजू द्या अन्न, तर त्यासाठी हा स्लो कुक असतो। आपण सॉटे, सॉटे म्हणजे काय, आपण परतवू शकतो जसं फोडणी द्यायची आहे वगैरे। आणि कीप वॉर्म मोड ऑन म्हणजे आपल्याला जर अन्न गरम ठेवायचं असेल तर आपल्याला, आता थंडी इकडे US थंडी खूप असते तर आपलं दही सहसा किंवा इडलीचं बॅटर बाहेर बनत नाही, बाहेरच्या टेम्परेचरला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं, तर होतं, तर त्यामुळे आपण योगर्ट फंक्शन आपण इकडे वापरून ते करू शकतो, अंडे उकडू शकतो, केक करू शकतो। जशी शिट्टी होत नाही याची, इकडे लिहिलेलं असतं क्लोज आणि इकडे करायचं तर ओपन। हे बघा कुकरला जशी रिंग असते तशीच ह्याला सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता इथे। हे असं भांडं आहे आणि हे क्लिनिंगला सुद्धा खूप इझी आहे, कॉम्प्लिकेटेड नाही। हे भांडं काढा आणि वॉश करा, दॅट्स इट। तर हा ही साधारण ही कॉईल असते, ही गरम होते, तर याच्यावर मोस्टली इथे काही पाणी वगैरे आपल्याला पाडायचं। तर इकडे समजा मी याच्यावरून आपण असं मूव्ह करतो, हे हलवलं की इकडचे फंक्शन्स चेंज होतात। तर बघा फॉर एक्झाम्पल सॉटे मोडवर मी आणलं तर किती पाहिजे तुम्हाला टायमिंग असतं। तर आता सॉटे मोडवर आपण खिचडी करणार आहोत, म्हणून सॉटे मोड पहिल्यांदा परतवायचं असतं, म्हणून सॉटे मोड स्टार्ट केला। आता आपण ते तापल्यावर बेसिक आपली जी खिचडीची प्रोसेस असते, जसं तेल टाकलं आहे त्यात शेंगदाणे परतवून घ्यायचे, असं सगळं करून घेणार आहोत। नॉर्मल खिचडीची जी रेसिपी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते, ती रेसिपी आपल्या चॅनलवरसुद्धा आहे। तर इकडे मी हिंग वगैरे जे फोडणीसाठी लसूण लागतो ते सगळं टाकून परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर कांदा घातलेला आहे, कांदासुद्धा व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण घालणार आहोत बेसिकचे जे मसाले असतात खिचडी, जसं लाल तिखट झालं, हळद झाली, काळा मसाला झाला, धनेपूड झाली, जिरेपूड झाली, हे सगळं घालून छान परतवून घेणार आहे। आणि त्यात आपला जो तांदूळ आहे, डाळ आणि तांदूळ, ते टाकून व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। परतवून घेतल्यावर त्याच्यात आपण पाणी घालणार आहोत अंदाजानुसार, जे तुमच्या तांदूळाच्या अंदाजानुसार आहे हे सगळं, आणि तुम्हाला कशी लागते मोकळी कच्चं। आपण जसं पाणी टाकू तशी या इन्स्टंट पॉटमध्ये खिचडी होते, पाणी जास्त टाकलं तर घट्ट होईल, लूज कमी टाकलं तर मोकळी होईल। हे बघा आता मी सॉटे मोड कॅन्सल करून प्रेशर कुक ऑप्शन सिलेक्ट केलं आहे, अगदी 5 मिनिटात माझी खिचडी तयार होणार आहे। आता तो प्रीहीटिंग मोडवर आहे, त्यानंतर आता प्रीहीट झालं की त्याचा मोड चेंज होऊन कुकिंग, हे बघा कुकिंग मोड झालेला आहे, तो प्रीहीट झाला व्यवस्थित, तर आता कुकिंग मोड, दॅट्स इट। खिचडी इथे तयार आहे 5 मिनिटानंतर, आता कीप वॉर्म मोड त्याने ऑन ठेवला आहे, तर मला नको होता मला ओपन करायचा, तुम्ही बघू शकता इथे वाफ भरल्यावर वॉर्फ खाली जात नाही, म्हणजे त्याच्यात खूप सारी प्रेशरची वाफ आहे, जेव्हा वाफ खाली जाते तेव्हा आपण नॉब खाली येतो। तर हे बघा काढल्यावर तुम्ही बघू शकता अगदी छान, जशी आपण कुकरमध्ये करतो तशाच प्रकारची खिचडी इथे छान झालेली आहे, चवीमध्ये फरक नाही आणि टेक्स्चरमध्ये तर नाहीच, खूप सुंदर बनते, नक्की करून बघा आवडत असेल तर। आणि
अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर खाऊ प्रेमीला नक्की विजिट करा. थँक्यू.